नमो नमः। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण धन्यौतौ दातृ याचकौ या गद्यविचारच्या पहिला परिच्छेद अभ्यासला। त्यामध्ये आपण पाहिलं की शिष्य कौत्स आणि वरतंतु ऋषी, शिष्य कौत्स आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांच्याकडे जातो, त्यांना नम्रपणे प्रार्थना करतो की मला आपणाला काही गुरुदक्षिणा द्यायची आहे। तेव्हा गुरु काय म्हणतात की तू माझ्याकडून जी विद्या ग्रहण केलेली आहे आणि या आश्रमामध्ये जी सेवा केलेली आहे त्यामुळे मी अतिशय प्रसन्न आहे, त्यामुळे मला कुठल्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा नाही। परंतु या कौत्साच्या मनाला ते पटत नव्हतं की आपण ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्याचं मोल काहीतरी गुरुला द्यायचं आहे। म्हणून तो वारंवार गुरुकडे जात होता आणि गुरुला गुरुदक्षिणा घेण्यासाठी विनवणी करत होता। परंतु बघा, आपण पूर्वज्ञानामध्ये पाहिलं की पूर्वीच्या काळी गुरुदक्षिणेला किती महत्त्व होतं आणि ज्यावेळेस गुरु शिष्याकडून एक गुरुदक्षिणा मागवून घ्यायचे तेव्हा त्यावेळेस शिष्याला पूर्णपणे आपल्या प्राणाची पर्वा न करता किंवा गुरूंनी जे काही मागितलेलं आहे ते त्याला द्यावंच लागत होतं। आता या ठिकाणी सुद्धा बघा, गुरु कौत्स जेव्हा वारंवार आपल्या गुरुकडे येतो तेव्हा गुरु त्याला काय म्हणताय की तदातम परीक्षितुम वरतंतुः अकथयत त्वया मम सकाशात चतुर्दश विद्या अधीताः अतः चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा आनय। गुरुः वचनं श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः एतावती ही सुवर्ण मुद्रा कुतः आनयानि महाराजं रघुं विहाय न कोऽपि एतावती ही मुद्रा दातुं समर्थः अतः रघुं प्रति गच्छामि इति विचार्य कौत्सः रघोः समीपम् अगच्छत। बघा, तदा तं परीक्षितुं वरतंतुः अकथयत, तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतु म्हणाले, काय म्हणाले की त्वया मम सकाशात चतुर्दश विद्या अधीताः, तू माझ्याकडून काय केलेलं आहे, 14 विद्यांचं अध्ययन केलेलं आहे। बघा, परीक्षितुं म्हणजे काय, परी अधिक इक्ष धातू आहे आणि त्याचं हेतवर्थक धातू साधित तुमंतव्य, परीक्षा घेण्यासाठी वरतंतुः अकथयत। वरतंतु म्हणाले की तू माझ्याकडून 14 विद्या ग्रहण केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्यात। बघा, आता त्या 14 विद्या कोणत्या आहेत, 4 वेद, आपले प्राचीन काळी असलेले जे आर्ष साहित्य ते म्हणजे वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याचबरोबर 6 वेदांग, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, कल्प, छंद, शिक्षा, त्याचबरोबर न्याय, मीमांसा, पुराणे आणि धर्मशास्त्रे, असे एकूण 4 वेद, 6 वेदांगे आणि 4 न्याय, मीमांसा, पुराणे आणि धर्मशास्त्रे, असे एकूण 14 विद्या या कौत्साने गुरूंकडून अभ्यासलेल्या होत्या आणि या 14 कोटी 14 विद्यांच्या बदल्यामध्ये गुरु त्याच्याकडून 14 कोटी सुवर्णमुद्रांची याचना करतात। त्याच्याकडून त्या मागतात की तू मला आता 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे, आणय। तेव्हा श्रुत्वा, ते ऐकून, श्रुत्वा काय, आता त्वांतव्य, श्रुधातूपासून तयार झालेलं पूर्वकालवाचक धातूसाठी त्वांतव्य, ते ऐकून कौत्सह चिंताकुलह जातः, कौत्स अतिशय विचार करू लागतो, अतिशय चिंतित पडतो की आता काय करावं। बघा, तो अतिशय साधारण परिस्थितीतील किंवा साधारण कुटुंबातील एक विद्यार्थी आणि गुरु अचानक त्याला एवढ्या म्हणजे 14 कोटी सुवर्ण मुद्रांची याचना करतात तेव्हा तो निश्चित विचार करतो की आता मी काय करावं। महाराजं रघुं विहाय, महाराज रघुशिवाय मला कुणीही 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊ शकत नाही, अतः रघुं प्रति गच्छामी, म्हणून मी काय करतो, आता रघुराजाकडे जातो। तेव्हा तो रघुराजाकडे निघाला आणि बघा, रघुराजा म्हणजे कोण, बघा आता हे रघुराजा म्हणजे कोण, रघुवंश या महाकाव्यामध्ये कालिदासांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे, रघुकुळातील 28 राजांचं वर्णन कालिदासांनी केलेलं आहे आणि त्याच्यातील दिलीप राजांनंतर त्यांचे पुत्र म्हणजे रघुराजे यांचे सुद्धा पराक्रम खूप मोठे आणि हे आपल्या प्रजादक्ष असलेले राजे, पराक्रमी असलेले राजे म्हणून त्यांची वर्णन, त्यांची महती कालिदासांनी या महाकाव्यामध्ये वर्णन केलेली आहे, असे हे रघुराजे। कौत्स रघुराजांकडे जातो आणि बघा, त्यानंतर दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नामनी यज्ञे
अशेषम धनम दान रूपेण अयच्छत् रिक्त हस्तम रघुं दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः रघुः तम आहूय आगमनस्य प्रयोजनम् अपृच्छत् तदा कौत्सः अवदत् रघो अहं गुरुदक्षिणार्थं चतुर्दशकोटि सुवर्ण मुद्राः गुरवे दातुम् इच्छामि किन्तु भवान् पूर्वम् एव सर्वस्वदानम् अकरोत् अतः अहम् अन्यत्र गच्छामि रघुः अवदत् हे कौत्स तिष्ठ मम यज्ञशालायां विश्रामं कुरु अहं निश्चयेन तव साहाय्यं करोमि मी निश्चितस् तुझी मदद करतो आता बघा या ठिकाणी दिग्विजयानंतरम रघुः विश्वजीत नामनी यज्ञे अशेषम धन दान रूपेण अयच्छत् विश्वजीत नामनी यज्ञे दिग्विजयानंतरम तर दिग्विजय म्हणजे काय दिग म्हणजे दिशा चारही दिशांना विजय प्राप्त केल्यानंतर विश्व रघुः विश्वजीत नामनी यज्ञे रघुराजा काय करतात विश्वजीत नावाच्या यज्ञामध्ये अशेषम धनम दान रूपेण अयच्छत् अशेषम न शेषम इति अशेषम नय तत्पुरुष समास म्हणजे संपूर्ण काहीही शिल्लक नाही असं सर्वस्व दान ते करतात तेव्हा ते सर्व पाहून त्या ठिकाणी जेव्हा यज्ञ चालू असतो तेव्हाच कौत्स त्या ठिकाणी येतो आणि रिक्त हस्तम रघुं दृष्ट्वा या रिक्त हस्त रघुला पाहून कौत्सः निवृत्तः कौत्स मागे फिरतो मागे फिरला आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागला तम दृष्ट्वा त्याला पाहून महाराज रघु तम आहूय महाराज रघु त्याला बोलावतात आणि आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत् येण्याचे कारण विचारतात त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा कौत्स बघा त्यांना संपूर्ण कथा सांगतोय की मला माझ्या गुरुंना देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत आणि त्या घेण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे भवान पूर्वम एव सर्वस्व दानम अकरोत् परंतु आपण तर सर्वस्व दान केलेले पूर्वीच सर्व दान करून टाकलेलं आहे अतः अहम गच्छामी अन्यत्र गच्छामी म्हणून मी काय करतो दुसरीकडे जातो आणि असं म्हणून तो त्या ठिकाणावर निघतो परंतु रघुराजा त्याला आश्वासन देतो मम यज्ञशालायां विश्रामं कुरु तू काय कर माझ्या यज्ञशाळेमध्ये विश्राम कर मी निश्चितच तुझी मदत करतो म्हणजे त्याला रघुराजा आश्वासन देतात की मी नक्की तुला मदत करेल तुला निश्चितच मी सुवर्ण 14 कोटी सुवर्ण मुद्रा देईल अशा प्रकारे त्या ठिकाणी कौत्स शिष्य जेव्हा रघुराजाकडे येतो तेव्हा आपल्या प्रजेपत्री असलेलं कर्तव्य रघुराजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात की आपल्याकडे काहीही नाही परंतु एक दानशूर व्यक्ती कसा असतो हे आपल्या याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते रघुराजा त्याला सांगतात की मी निश्चित तुझी मदत करतो तुला मी सुवर्ण मुद्रा देतो तू माझ्या यज्ञशाळेमध्ये विश्राम कर तोपर्यंत विश्राम कर आता बघा या पाठामध्ये आलेले जे काही शब्दार्थ असतील संधी विग्रह असेल ते आपण पाहूया शब्दार्थ सकाशात मम सकाशात सकाशात म्हणजे काय जवळ एतावती ही एवढी मोठी अधिताः शिकल्या अशेषम संपूर्ण रिक्त हस्तम रिकाम्या हाताचा प्रयोजनम कारण अन्यत्र इतर ठिकाणी म्हणजे दुसरीकडे या पाठात आलेले संधी विग्रह बघा दातुम इच्छामी दातुम अधिक इच्छामी पूर्वम एव पूर्वम अधिक एव त्यानंतर अव्यय बघा या पाठात कोणते आलेले आहेत दृष्ट्वा दृशपश्य धातूपासून तयार झालेलं पूर्वकाल वाचक धातू साधित त्वांतव्य आहूय अधिक भे हा धातू आहे पूर्वकाल वाचक धातू साधित लपंतव्य परीक्षितुम हे त्वर्थक धातू साधित तुमंतव्य प्रति कळे आता बघा ही अव्यय जी आहे ती धातू साधित अव्यय म्हणजे पूर्वकाल वाचक आणि हेत्वर्थक धातू साधित परंतु आपण पहिल्या परिच्छेदातही बघितलं की काही धातू आणि काही अव्यय अशी असतात की त्यांना विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असते त्या ठिकाणी सुद्धा प्रति हे अव्यय आहे की ज्याला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते त्याचा अर्थ इकडे ज्याच्याकडे तद्वाचक शब्दाची द्वितीय विभक्ती वापरली जाते समीपम म्हणजे जवळ ज्याच्या जवळ तद्वाचक शब्दाची षष्ठी विभक्ती वापरली जाते
त्यानंतर क्रियापदे कोणकोणती आलेली आहेत या पाठामध्ये या उतारामध्ये अधिदाह कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन त्यानंतर आणय आ अधिकनी लोट लकार मध्यम पुरुष एकवचन आणयानी आ अधिकनी हे सुद्धा लोट लकाराचं क्रियापद आहे उत्तम पुरुष एकवचन करोमी क्रूधातूपासून तयार झालेला लट लकार उत्तम पुरुष एकवचनाचं क्रियापद आणि कुरु हेही लोट लकाराचं रूप आहे मध्यम पुरुष एकवचनाचं. आता या पाठामध्ये आलेले सर्व शब्दार्थ असतील संधी विग्रह क्रियापदे आपण आपल्या वहीत लिहायची आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आपण पुढील उतारा पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.